नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. लोकसभेत बहुमतासाठी सहकारी पक्षांवर अवलंबून असलेल्या भाजपाने मंत्र्यांची संख्या, मंत्र्यांचे खाते वाटप हे सुरुवातीचे अडथळे सहज पार केल्यानंतर आता लोकसभा अध्यक्षपदाचा तिढा देखील आपल्या बाजूने सोडवल्याचे दिसते. सहकारी पक्षांना मंत्रिमंडळात फार अधिक वाटा न देणाऱ्या मोदींनी महत्वाची खाती देखील भाजपकडेच राखली. विरोधकांच्या दृष्टीने हे थोडे अनपेक्षितच होते. मंत्रिपदावरून खात्यांवरून तणातणी होईल असे त्यांना वाटत होते, परंतु तसे काहीच झाले नाही. कदाचित चंद्राबाबूंनी लोकसभा अध्यक्षपद आपल्याकडे घेण्यासाठी मंत्रिपदाच्या बाबतीत तडजोड केली असेल हा विरोधकांचा होरा देखील चुकीचाच ठरल्याचे दिसतंय. भाजपाने लोकसभा अध्यक्षपद आपल्याकडेच राहील हे सहकारी पक्षांना ठामपणे सांगितले. विशेष म्हणजे चंद्राबाबू किंवा नितीश कुमारांनी फारशी खळखळ न करता भाजपचा हा आग्रह देखील मान्य केला. लोकसभेचे उपाध्यक्षपद कुणाकडे जाते याची आता उत्सुकता आहे. उपाध्यक्षपद चंद्राबाबूंच्या तेलुगू देसमला मिळेल असं बोललं जात असतानाच एक नवी चर्थी समोर येत आहे. एरवी उपाध्यक्षपद विरोधी पक्षांना देण्याचा प्रघात आहे, परंतु भाजप तसे करणार नाही असे वाटत असतानाच भाजपाने उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याची तयारी दर्शवल्याची बातमी आहे. परंतु त्यासाठी विरोधकांनी काँग्रेस वगळता इतर पक्षातील एखाद्या ज्येष्ठ नेत्याचे नाव सुचवावे असा भाजपाचा प्रस्ताव असल्याचे बोललं जात आहे. हा प्रस्ताव पहिल्याच अधिवेशनात शक्ती परीक्षणाचा खेळ टाळण्यासाठी देण्यात आला असावा. लोकसभा अध्यक्षपद भाजपाला देण्यास रालोआतील इतर पक्ष सहमत असल्याने भाजपचा उमेदवार निवडून येणार यात शंका नाही, तेव्हा त्यांना विरोध केला जाण्याची शक्यता नाही. परंतु विरोधक उपाध्यक्षपदासाठी आग्रही असतील, उपाध्यक्षपदासाठी कदाचित ते आपला उमेदवार देतील, अर्थात त्या परिस्थितीतही त्यांचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी असली तरी भाजप टाळू पाहत असलेले शक्ती परीक्षण भाजपावर लादले जाऊ शकते. हे टाळण्यासाठीच उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याची भाजपाने सशर्त तयारी दर्शवली आहे. त्याचवेळी काँग्रेस आणि सहकारी पक्षांमध्ये किमान या पदावरून तणातणी निर्माण करण्याची खेळी भाजप खेळू पाहतोय. कारण उपाध्यक्षपदाचा उमेदवार काँग्रेसचा नसावा ही भाजपाची अट आहे. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.